रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांना आणि 4 वाजता पुन्हा तुमच्या डेसी म्हणून उठलोय. मला 2 तासच विश्रांती मिळाली. सकाळपासून अन्नाचा कण माझ्या पोटात. एवढंच तुम्हाला मित्रांनो, टीका अनेकाच्या होणार आहे. त्या बंगल्या बंगल्याचं बंगल्याचं बोलायला बंगल्याचं बोला, त्यांना अधिकार आहे. त्या काही माझी बायको पत्र्याच्या घरात 9-7-8 फूट उंचीच आहे, अजून जिवंत आहे. पाडला नाही तिथे जाऊन आज बघा जातात. त्या ते स्वयंपाक कसा करत असेल ह्याचा विचार कर. गळ्याला पत्र किती बारक्या बारक्या त्या अजिंता ठ्याकण बादल्या आणायच्या. इथं गळायला लागलं ठेवायची, तिथं गळायला लागलं ठेवायची. झोपीत अंगाव पडलं का पुन्हा इकडं सरायचं, तिकडं अंगाव पडलं का पुन्हा इकडं सरायचं. 40 वर्ष मी काढले, मी कधी बोललो भाई. गणपतरावजी देशमुखांचा राजकारणातला पहिला बंगला सांगोला तालुक्यात आहे. भाई गणपतराव देशमुखांचा सांगोल्यात मोठा लाट बंगला आहे. आज त्या बंगला जाग्या सही जर व्हॅल्युएशन केले त्याचे 25 कोटी रुपये व्हॅल्युएशन होते. पंढरपूर कॉलेजच्या माग टोने जंग चंदूसाठी बांधला आहे. पोपटसाठी बंगला बांधलाय तुम्ही. पेनोरमध्ये बंगला बांधला, टोले जंग बंगला बांधला. आणि अमिताभ बच्चनच्या घर बंगल्याच्या शेजारी तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये मोठा लाट फ्लॅट त्या ठिकाणी घेतलाय. किती घरं तुम्हाला झाली? 1 लगाव बांधली की मरायच्या आधी बांधल्या लागत. किती नावं ठेवताय, किती पोटात दुखायला लागलं. लगा तुम्हा सगळ्याला सांगतो, आता कुठेही गेलं तर बचत बाबा घ्यायचा आणि खिशात टाका. असा बडबडला म्हणा पोटा दुखायला, दुखते एवढा चिबडबड वा खा तुझं पोट दुखायचं थांबल म्हणा. मूळ राजकारणाचा विषय आहे तो विकासाकडे जाणारी गाडी कशी आहे ह्याचा हा विषय. पण विषयांतर करायचं बघाय द्यायची काय तर खोट्या नाट्या. आज माझ्यावर टीका आहे, आज माझ्यावर टीका नाही. भाई गणपतराव देशमुखांनी माझ्यावर टीका केली, दीपक आबांनी माझ्यावर टीका केली, माझ्यावर टीका चंद्रकांत देशमुख दादाने केली, माझ्यावर टीका आता बाबासाहेब. कारण किती तुमच्या 3 पिढ्या माझ्या अंगावर आहेत. दीपक आबांना पहिलं माझ्यावर दगड मारण्याशिवाय काय काम केलं. तर चुकून गेल्यावेळी पाठिंबा द्याल तर सारखाच म्हणतो की मे होतो म्हणून हे निवडून आला, मे होतो म्हणून हे. अरे 95 साली तोंड गणपतीला गाडीत फिरत होता तो. मग दोघांची मी गाडी पालती करून मी मुंबईला निवडून कालच्या निवडणुकीत 3-3-3 काढतोय. 95ची निवडणूक तो कारखान्याचा चेअरमन होता गणपतराव, त्या ठिकाणी आमदार होता, गाडीत फिरत होता. आणि या कारणाचा त्या पोरांच्या जीवावर तालुक्यात गुलाल उधळत मी निघून मुंबईला गेलो आणि तालुक्याची सेवा केली. त्याचं खरं काय तर कधी तर बोलावी लागणार. ती सगळं दडवूनच सकली.